जैत्र जैत कादंबरी गोनी दांडेकर सुरुवात। साती समिंदर पार करून लिंगोबाचा डोंगर चढून सूर्यादेव चांगला कासराभर वर येतो तेव्हा कुठं ठाकरवाडीत ऊन शिरतं। ठाकरवाडी लिंगोबाच्या डोंगरावर डोंगराच्या मावळतीला, डोंगराशी अगदी खेटून 15-20 झोपड्या, कुडाच्या भिंती, ओबडधोबड खांब, त्यावर ओबडधोबड मेढी, वर पेंढ्यांचं छप्पर, पुढं सारवलेलं अंगण, अंगणाशेजारी अंगुली करायचा धोंडा, पलीकडे 4-2 झेंडूचे टाळे। करंगळी उभारून लिंगोबाचा डोंगर कधी काळीचा वाडीच्या पाठीशी उभा राहिलाय। अवघी वाडी उन्हातानात रान पालथं घालते, पण वाडीच्या भक्ताला मात्र यातलं फार कमी करायला लागतं। भगतगिरीवर पोटापुरतं मिळतं आणि भरीला नाग्याच्या आयशीचं फाटी मोळ्या विकणं। नाग्या म्हणजे भक्ताचा लेख। उलीसा असतो तवापासून नाग्या नाकोडी डोलाशी प्रीत जमवीत असतो आणि इतर पोरं त्याचवेळी रानभर हुंडारत राहतात। पोराच्या बोटात गंमत आहे, जे वाजवणं यायला बाच्या डोईची पांढर व्हावी लागली ते या कारट्याच्या याच वयात सहज जमतंय। असा हा नाग्या आणि अशी ही त्याची ठाकरवाडी। चित्रपटाची सुरुवात। नमस्कार। जैत्र जैत या चित्रपटाच्या निर्मितीला यंदा 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्तानं होणाऱ्या या स्मरण सोहळ्यात आपणा सर्व रसिकांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। आजकाल परिस्थिती अशी आहे की दर आठवड्याला 4-5 सिनेमा प्रदर्शित होतात आणि शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसानंतर बऱ्याचशा चित्रपटांचा अवतार संपलेला असतो। अशा परिस्थितीमध्ये एखादा चित्रपट 40-40 वर्ष आठवणीत राहतो, त्यानिमित्तानं त्याचा स्मरण सोहळा आयोजित केला जातो आणि अपवादात्मक चित्रपटाचं या नाव असतं जैत्र जैत। अगदी परवा स्पर्धेच्या विजेत्यांची बातमी एका वृत्तपत्रात छापताना ती जैत्र जैत या शीर्षकाली छापली होती। श्री धनंजय गोखले आणि त्यांचे मित्रचे सहकारी यांचा मी हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आजच्या भाषेत त्यांचे धन्यवाद करतो। या निमित्ताने या मंचावर या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, गीतकार नादू महानोर, चित्रपटाचे नायक डॉक्टर मोहन आगाशे आणि चित्रपटाचे संगीतकार आणि निर्माते पंडित हृदयनाथ मंगेशकर उपस्थित आहेत। या सगळ्यांशी आपल्याला अनौपचारिक असा संवाद साधायचा आहे। या गप्पांबरोबरच या चित्रपटातली छोटी मोठी गाणी आणि चित्रपटातले काही भाग हेही आपण पाहणार आहोत। या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्यात नसलेले निळूभाऊ फुले, सुलभाते देशपांडे, नारायण पै, चित्रपटाची नायिका स्मिता पाटील, गोनी दांडेकर कादंबरीकार, वर्षा भोसले अशी काही ठळक नावं समोर येतात आणि त्यांची प्रकर्षानं आठवण होते। आता आपण जैत्र जैतचा ह्या पहिला भाग पाहताना त्या स्क्रीनवर एक नाव झळकलेलं पाहिलं, महालक्ष्मी चित्र। आणि ही चित्रपट निर्माण करणारी संस्था मंगेशकरांची आहे। मी बाळासाहेबांना त्यानिमित्ताने विचारू इच्छितो की सगळं संगीताचं घराणं सगळं आपलं असताना चित्रपट निर्मिती हा मुळात करावशी का वाटली आणि संस्था ही कशी निर्माण झाली? तुमच्या नशिबात असा बहुतेक जैत्रीच्या चित्रपटात गाण्याचं काम करायचं म्हणूनच इच्छा झाली चित्रपट निर्मितीची। आणि जैत्रीजी हा चित्रपट महालक्ष्मी चित्राचा चौथा चित्रपट आहे। पहिला चित्रपट फार गाजला होता, पवनाकडचा धोंडी। तांबडी माती, बरेच चित्रपट गाजलेलेच आहे ते। त्याचा शेवटचा चित्रपट हा जैत्रजीत,
म्हणजे कोल्हापूर सोडून आम्ही तो ह्या मुंबईच्या भागात किंवा पुण्याच्या भागात घेतला चित्रपट. आणि याचं सारं श्रेय वर्षा भोसले, आज नाही आहे ती माझी भाची, तिच्याकडे जातं. कारण ती पुण्याला यायची आणि ती जवाहर पटेलांची खूप चांगली मैत्रीण होती मोरागाशींची. आणि हे सर्व मंडळी बघून रात्र बोलत बसायचे. यांची नाटकं त्याला खूप जोरात होती. मोहन आळेकर, आळेकर आले नाही तस, मोहन गोखले होते, आज तेही नाही आहेत आपल्यात. ते सर्व मंडळांनी ठरवलं की ह्या प्रकाश रानडे तेही असायचे. आणि त्यांनी मला आग्रह केला की हा चित्रपट तुम्ही करा जयत रे जयत. नाही पण सुरुवात झाल्यापासून चित्रपट निर्मिती ॲज सच, म्हणजे मुळात हे आपण चित्रपट निर्माण करावे अशा पद्धतीचं, म्हणजे नाही आमची संस्था फार जुनी आहे. 1960 साली पहिला चित्रपट काढलेला आहे संस्थेने, अंतरेचा दिवा भाऊसाहेब खांडेकरांना घेऊन. हां, जुनी संस्था आहे. पण ते काय, ही धंद्याची बाजू अशी असते की प्रॉडक्शनची नावं बदलावी लागतात. त्या निर्मल चित्र आधी नाव होतं, मग महालक्ष्मी चित्र झालं, मग जय भवानी चित्र झालं. नाही मला मुद्दा पण तेच विचारायचं होतं की सगळी गाण्याची एवढं मोठं तुमचं घराणं आणि एकदम चित्रपट व्यवसायामध्ये 1935 सालापासून आहोत. माझ्या वडिलांनी पहिला चित्रपट काढला कृष्णाजी युद्ध, तो 1935 साली काढला. हो, मग मध्ये काही अंतर पण नव्हतं. एक दिदीने चित्रपट काढला वादळ म्हणून, मग मी अंतरेचा दिवा काढला, माझ्यावर उषा तरी सुरू झाली. असा व्यवसाय होतोच आम्ही. तर त्याला काही वेगळा उजाळा मिळत गेला टेकेने. जैत्र जेत हा तुमचा शेवटचा चित्रपट निर्मितीत? खूप खूपच जास्त. हो, मग आता जैत्र जेत काहीतरी 28वा का 29वा चित्रपट असा. बापरे, बरेच चित्रपट आहेत. तर या सगळ्या निर्मितीच्या वाटचालीनंतर ज्याची सुरुवात आणि ज्या आदिवासी जमातीवरचं हे गाणं आहे आम्ही ठाकर ठाकर रवींद्र साठे, ते आता आपण ऐकतोय. पंखात नांदतो या संसार. आम्ही ठाकर
जंगल्या झाडांना चैत्र जयत ही गोनी दांडेकरांची कादंबरी 1965 प्रसिद्ध झाली आणि गमतीची गोष्ट अशी की या कादंबरीची दुसरी आवृत्ती 1978 म्हणजे चैत्र जयच्या रिलीज नंतर आलेली आहे, म्हणजे जवळपास 13 वर्ष मध्ये गेली. आणि खरं सांगायचं तर माझ्या माहितीप्रमाणे गोनी दांडेकरांची ही तशी काही खूप गाजलेली कादंबरी नव्हे, म्हणजे पवनाघाटचा दोंडी, शितू, माचीवरचा दुधा अशी जी काही त्यांची गाजलेली कादंबऱ्यांची पुस्तकं आहेत तसं काही चैत्रजीत हे त्या अर्थाने गोनीदांचं गाजलेलं पुस्तक नव्हे. तर 12-13 वर्षांनी यावर सिनेमा करावा आणि संगीत म्हणजे म्युझिकल या फॉर्ममध्ये तो काढावा ही मुळात कल्पना महालक्ष्मी चित्रकडे कशी आली किंवा कशी सुचली? खरं म्हणजे 1967 माधवराव शिंदे आणि मी एक चित्रपट करत होतो त्यावेळी कादंबरी आम्ही वाचली आणि हा चित्रपट घ्यायचा असं डोक्यात अगदी नक्की झालं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी केली होती. याचे मूळचे हिरो होते सचिन पिळगावकर, ते खूप लहान होते त्यावेळी. ती जयश्री नावाच्या एक बाई होत्या, त्या चांगल्या नृत्य करायच्या, मराठीत होत्या, त्या चिंतीचं काम करणार होत्या. सगळी तयारी झाली होती पण शेवटी माधवराव शिंदेंनी एक अडचण निर्माण त्यांच्या दिग्दर्शनात सांगितली मला की हा जो शेवटचा शॉट आहे भुंग्याच आपला माशा चावतात, मधमाशा उठतात आणि चावतात नाग्याला, हा कसा घेणार, हा टेक्निकली आम्हाला शक्य नाही आहे. आणि ह्या एका गोष्टीवरती तो चित्रपट रद्द झाला. त्याच्यानंतर 10 वर्षांनी मी जबार पटेलांना विचारलं की याचा होऊ शकतं का, तर ते म्हणाले की होऊ शकतं, आपण मध भाषेचं पोळं जो कुणी नागाचं काम करेल मोहन आकाशांनी केलं त्यांच्या अंगावर टाकू, म्हणजे काही पुढं होईल ते बघता येईल. आणि त्याने मला फार चांगलं आठवत आहे की कुंभवेलीच्या नाही पण कर्नाळा किल्ल्याच्या खाली मी भारतीय मी सगळे बसलो होतो आणि नागे आता माझ्या शेजारी बसलेले आहेत मोहन आकाशे, डॉक्टर मोहन आकाशे, ते असे उघडे बंब आले तर त्यांच्या अंगावरती एक पुळं टाकण्यात आलं आणि तो शॉर्ट झाला. आणि मग मी यांना आमच्या जीपमधनं भाटे हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि तिकडं 2 दिवस ॲडमिट केलं होतं यांना. अशा तऱ्हेने तो शॉर्ट झाला आणि 10 वर्षांनी ती कल्पना परत 67-76 अगदी बरोबर 10 वर्ष बरोबर. आणि संगीतक म्हणजे त्याचं म्युझिकल करायचं ही त्यावेळी पण होती कल्पना? नाही, ही कल्पना नव्हती बिलकुल. त्यावेळेला असं एक साध्या कमर्शियल चित्रपट घ्यायचा, पिळगावकर सारखा तरुण पोरगा नाचतो फार चांगला, त्याला ढोल वाजवायला होतं, त्याला थोडं नृत्य करायला यायचं. मग आता जयश्रीबाई ज्या होत्या त्या नृत्यच करायच्या चांगल्या. मग आता असा कमर्शियल कार्यक्रम होता. त्याच्यानंतर जबार पटेलवरून जी काही चर्चा झाली त्यात ठरलं की हा असा वेगळ्या तऱ्हेचा चित्रपट घ्यायचा.
जबरदस्त चांगलं सांगितलं तुम्हाला, त्याबद्दल आम्ही जबरला विचारणार आहे. पण त्याच्या आधी मी संगीतक असं म्हटलं, कारण मला नेहमी असं वाटतं की चित्रपटात किंवा आपलं संगीत नाटक, तर संगीत नाटकामध्ये सुद्धा स्वबंध नाटक चालू आहे आणि मध्ये मध्ये जागा शोधून गाणी आणणं ते संगीत नाटक. म्हणजे मराठी संगीत नाटक हा वेगळाच फॉर्म आहे, पण संगीतक म्हणजे म्युझिकल, ज्यातला डायलॉग संगीतातनं येतो आणि तो जो काढलात तर तुम्हाला ती कलाकृती कळणंच शक्य नाही. ज्या अर्थाने घाशीराम कोतवालला वसंतराव देशपांडे पहिलं खऱ्या अर्थाने संगीत नाटक मराठी रंगभूमीवरचं म्हणाले होते, त्या अर्थाने मला जयत्रजेचं महत्त्व वाटतं की खऱ्या अर्थाने पहिलं संगीतक चित्रपट म्हणून आपल्याला जयत्रजेतकडे बघायला लागतं. आणि त्यानंतर पुन्हा 1978 ते 2017 अशा पद्धतीचा प्रयत्न मला कुठे दिसला नाही. आपण याची दोन छोटी गाणी बघणार आहोत त्या चित्रपटात, म्हणजे संगीतक संवाद म्हणून कसा येतो त्यानिमित्ताने आपली ही दोन गाणी आपण बघूया. ही संगीतक म्हणून संगीताची मजा ही पुन्हा पुन्हा आपण स्क्रीनवर अनुभवणार आहोत. आता मी जब्बार पटेल यांच्याकडे येतो. अहो जाहो करणं फार अवघड होतं, कारण 40 वर्षाचा सराव नाही आहे म्हणू नका जाऊ त्या नाही म्हणत. तर सामना हा पहिला चित्रपट तुझा, त्यानंतर वर्षभराने जैत्रेजेत. तर मला ही कादंबरी वाचल्यानंतर याचं म्युझिकल, कारण त्याच्या आधी थिएटरमधलं तुझं म्युझिकल म्हणजे घाशीराम कोतवाल किंवा तीन पैशातमाशा मोठं काम आहे, तर चित्रपटामध्ये मला असं नेहमी वाटतं की घाशीरामचा संदर्भ घ्यायचा झाला तर घाशीराम कोतवाल हे जसं संगीतक आलं त्या पद्धतीचाच फॉर्म संबंध जैत्रजे चित्रपटभर दिसतो. तर त्या दृष्टीने तुला काय असं वाटलं की या कादंबरीत ते होऊ शकतं? बाळासाहेबांनी आता विषय म्हणून सुद्धा बाळासाहेबांनी खूप छान सांगितलं याबद्दल, पण थोडंसं एक दिग्दर्शक म्हणून पण मला बोललं पाहिजे. काही काही वेळेला बाळासाहेबांनी एक नम्रपणा जो असतो तो त्यांनी ठेवल्यामुळे काही गोष्टी ते बोलले नाही आहेत. जेव्हा सामना सिनेमा हा खूप गाजला या अर्थानं, तर मला बाळासाहेबांनी रूप पाठवलं आणि दिदी होत्या सगळ्यांनी बोलवलं की एक सिनेमा तुमच्यावर करायचा आहे आणि संपूर्ण तुम्ही करायचं, जे काय करायचं ते गोष्ट तुम्ही ठरवा. इतकंच नव्हे तर हे जे गाणं तपस्वी इथं बसलेले आहेत, संगीत तपस्वी, त्यांनी काय सांगावं. हृदयनाथ मंगेशकर मला म्हणाले, जब्बार तुमचा सिनेमा आम्हाला आवडला आहे, तुमचे ऑलरेडी एक संगीतकार आहेत, तर तुम्ही जे काही कराल ते तुम्ही ठरवा. मी इथे आहे म्हणून मी संगीत दिलं पाहिजे असं नाही, गोष्ट तुम्ही ठरवा, पटकथा तुम्ही, पण तुम्ही एक सिनेमा करा. मग मी त्यांना नम्रपणे म्हटलं की अहो मंगेशकर कुटुंबियांच्याकडे यायचं, प्रभुकुंजमध्ये बसायचं, त्यांनी निर्माता म्हणून आणि दीदी समोर बसलेले शेजारी आशाताई राहत आहेत, तिथं त्यांनी मला सांगायचं की तुम्ही गद्य चित्रपट करा. मला भयंकर ते मी म्हणला असं होणार नाही, एका म्युझिकल फॅमिलीवर सिनेमा करताना एक म्युझिकल केलं गेलं पाहिजे. आणि ही कल्पना घेऊन मला ते म्हणजे आपण एक 8 दिवसांनी भेटून 8 दिवसानंतर त्यांनी मला जैत्रजेत कादंबरी माझ्या हातात दिली. आता ते म्हणाले की पहिल्यांदा जैत्रजेत त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीच्या सिनेमासारखं, पण मला म्हणाले तुम्ही बोलल्यामुळे मला वाटतं यात मला काही गुण दिसतात की ज्यामध्ये म्युझिकल होऊ शकेल, आणि त्या अनुषंगाने ती तयारी सुरू झाली. आणि मग जैत्रे जैत माझा मित्र सतीश आळेकर. पण तुम्ही गोनी दांडेकर त्यांचं काय म्हणणं होतं संगीतक त्याविषयी, त्यांच्याशी काही बोलणी झाली? ते म्हणाले की आता तुम्ही सिनेमा करायचं ठरवलंय तर त्यामुळे तुम्ही त्याचं काय करायचं ते पहा. आप्पा तसे मनाने दिलदार आणि मोकळे होते, त्यांचे माझे मतभेद होते, तुला बरोबर अशी माणसं भेटतात ते बरं, पण त्यांनी अगदी मोकळीक दिली की तुम्ही करा. एक तर असं होतं की मंगेशकरांच्याकडे सिनेमा नव्हता आणि त्यांना दिसत होतं हा ढोल वाजवणारा हा नायक आहे आणि ठाकर जमात आहे, एक अंगभूत संगीत आहे, त्याच्यामध्ये एक संगीत चित्रपट होऊ शकतो आप्पासाहेबांना कळत होतो. त्या लोकांच्या मध्ये राहिले बघडले होते ते, त्यामधून ही सुरुवात झाली आणि मग हा फॉर्म जन्माला आला. आता हा फॉर्म जन्माला येत असताना थिएटरमध्ये जो सूत्रधार किंवा नाही, मला त्या अर्थानेच म्हणायचं होतं की घाशीरामध्ये 3 सूत्रधार, इथे 3 सूत्रधार, आणि ते गोष्ट सांगता सांगता अख्खं नाटक
घडवतात. फक्त फायदा एक होतो की इथे सूत्रधार असतात ती गोष्ट सांगत असताना कॅमेऱ्यासारखं हो अतिशय सुरेख असं यंत्र हातात असल्यामुळं तुम्हाला या संपूर्ण परिवेक्षापेक्षा बाहेर खूप जाता येतं याचा एक ॲडव्हान्टेज होता. आम्ही तो खरोखरच एक प्रयोग होता आणि त्याला बाळासाहेबांना दाद दिली पाहिजे की हा असा काहीतरी वेगळा प्रयोग आपण करतोय. ते म्हटले गो अहेड करा, मी तुमच्याबरोबर. कळत ना कळत मला त्याच्यात पण असं वाटतं की कशा म्हणजे हा योगायोग फार मस्त आहे, त्याच्या खुणा दिसतात. घाशीरामच्या दुसऱ्या अंकाची सुरुवात, श्रीगणराय नर्तन करी आम्ही पुण्याचं बामण दृतलयित अशी सुरुवात होते. आणि या सिनेमात दोन ठिकाणी नेमकं योगायोगाने नाग्यावाडला आत्ता आपण गाणं ऐकलं ते किंवा सुरुवातीचं डोंगर कठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला ढोलक्या, तर हे सगळं म्हणजे म्हणून मला असं वाटलं की कुठेतरी ती नाळ अशी पटकन जुळून गेली आणि तुझ्या डोक्यात. म्हणून तो घाशीरामचा फॉर्म या अर्थाने मी म्हणतोय की तो खरंच एक संगीतक आपल्याला पुढे करायचं असेल तर काय पद्धतीने ते जायला पाहिजे या अर्थाने याचा विचार या गोष्टीचा असा असा विचार होता ना तो बाळासाहेबांनी मी विचार केला. त्याचबरोबर संगीत चित्रपट ही जी आपल्याकडे अजिबात ते जॉनर नाहीच आहे तेच, ते फक्त युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये. तुम्ही असे जगप्रसिद्ध सगळे म्युझिकल्स पाहिले असतील ज्यामध्ये संवाद ही गोष्ट कमी असते आणि सगळं केलं जातं व्यक्त गाण्यांच्यामधून. तर ही सगळी धाटणी ठेवून कमीत कमी संवाद आणि जास्तीत जास्त हे संबंध गाण्यामधून आणि नृत्यामधून व्हावं ही सिनेमातली कल्पना मांडली गेली आणि त्यामुळे ते पुढे जे काही त्याचं दिसतं ते सगळं स्वरूप हे त्यामुळे आलं. प्रश्न आमच्या दोघांच्या पुढे होता की संवाद ठीक आहेत, आळेकर आहेत, दांडेकरांचे काही संवाद, त्याविषयी मी पुढे विचारणार आहे. हा पण हे जे ग्रस्त तिकडे पलीकडे बसलेत त्याच्या गोऱ्या देहावरती कांती नागिणीची ते बाळासाहेबांनी सांगितलं रवींद्र साठे. गोऱ्या देहावरती कांती, वाचून सुन्नाट दिन रात, असा बोल बोल ती जग पंखात घेती, असा बोल बोल ती जग पंखात घेती, असं लाळ त्याच्या भांगात भिंदीचा गुल, असं एखाद पाखरू वेलाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल, असं एखाद पाखरू वेलाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल. जाना
राधा मंगेशकर आणि रवींद्र साठे. तर पुढे कादंबरी झाली, त्याच्यावर सिनेमा करायचा ठरला. मला आता मागे वळून बघताना वाटलं की पटकथा संवाद आणि सतीश आळेकर आणि अनिल जोगळेकर, म्हणजे सतीश आळेकर मुख्य त्यातलं. तर सतीश आळेकर हे नाव तोपर्यंत जे आपल्याला नाटककार म्हणून जास्त माहिती होतं, अत्यंत तिरकस आणि विडंबनात्मक लिखाण, महानिर्वाणसारखं मृत्यूचं विडंबन करणारं ब्लॅक कॉमेडी म्हणून गाजलेलं नाटक, ज्या माणसाच्या एकंदर लिखाणामध्ये आणि स्वभावामध्ये तरलता, सौम्यता, नाजूकपणा हा सुतराम शक्यता नाही. म्हणजे मला महानिर्वाणमधलं एक हे आठवतं की त्यांनी विडंबन केलं होतं, माझ्या काळजाची तार कुणी छेडलीच, कुण्या गावी होता एक भाऊ म्हणती त्यास, भाऊ म्हणती त्यास, त्याच्या संसाराची पार मारून टाकली. हे अशा पद्धतीचं विडंबनात्मक आणि अत्यंत एका बाजूनी क्रूर ओरबाडे काढणारं लिखाण करणारा हा लेखक, त्याचं महानिर्वाण, मिकी मेम साहेब, महापूर यासारखी सगळी नाटकं, ज्याच्यात सुदैवानी माझा खूप जवळचा संबंध आहे थिएटर अकॅडमीतर्फे, अशा माणसाकडे एक तरल प्रेमकथा, एक संगीतक करणं, हे तुला म्हणजे कमाल आहे की सतीशचं नाव सुचलं कसं? एक तर आपल्याकडे गैरसमज असा असतो की अशा पद्धतीने ॲप्सर्ड ॲबस्ट्रॅक्ट वगैरे लिहिणाऱ्या माणसाकडून काही असं काहीतरी रोमॅन्टिक असं नाही. त्याला जोडून आणखीन एक प्रश्न की जे नाव आधीच्या सिनेमात तुझं जोडलेलं होतं, विजय तेंडुलकर, की त्यांनी अशी पाखरेसारखं नाटक जो घाशीराम कोतवाल किंवा सखाराम बाइंडर लिहितो त्याच माणसाचं इतकं तरल आणि नाजूक नाटक अशी पाखरे येती जे तूच केलं होतंच, त्यामुळे ती शैली तेंडुलकरांच्या बाबतीत मला माहिती होती. आळेकरांचं कसं? नाही, मुळात ते कसं आहे, तेंडुलकरांचं नाव चांगलं घेतलं आहे नाही, मी डिस्कस पण आम्ही केलं होतं. प्रश्न असा होता की या ठिकाणी क्राफ्ट काय कुठल्या पद्धतीने करायचं, हा एक दिग्दर्शका दृष्टिकोन जेव्हा येतो ना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला मोठ्या लेखकांना त्यांना त्यामध्ये जाऊन त्या मुशीत काही करणं हे जरा अवघड असतं. मी तेंडुलकरांशी बोललो तर ते म्हणाले की तुझ्या डोक्यात काय आहे ते बघ. मग मी सतीशला सांगितलं आणि आपला गैरसमज असतो साधारणपणे, सतीशचं वय काय आहे, तो लहान होता फार, रोमॅन्टिक वयातला होता. वयाचं असणं वेगळं आणि ते बाहेर, अरे सगळे जेवढे लेफ्टिस्ट शायर आहेत साहिरपासून सगळे अगदी कणखर कामगारांच्या बाजून उभे राहणारे, प्रस्थापितांच्या विरुद्ध का सांगणारे, त्यांचे इतके रोमॅन्टिक शायर कोणी नाही आहेत. म्हणजे जेव्हा प्रेयसीपासून कुठंतरी एक दुरावा येतोय म्हटल्यानंतर काही अप्रतिम शाहीर नाही केलेलं, ज्याने कैसे लोक ते सारखं. त्यामुळे असं नसतं, हे आपल्या मैत्रीचा एक भाग आहे, आळेकर आमचा मित्र आहे, त्यामुळे त्याचा रोमॅन्टिक भाग जो आहे तो माहिती होतो मला. पण मला असं वाटलं, मला उशिरा कल्पना आली त्याची, पण त्याहीपेक्षा मला सतीशचं एक महत्त्वाचं असं होतं की क्राफ्टवरची पकड, या दिग्दर्शकाला हा फॉर्म वापरायचा आहे म्हटल्यानंतर तो कशा पद्धतीने हाताळायचा. त्यांनी पुढे काव्य जिथे येतं तिथं हात नाही घातलेला, इथं क्राफ्ट आहे. कोण हे तीन जे गाणारे लोक कुठे येतात आणि ते काय
या पुढचा भाग असा आहे की ही पटकथा त्यांनी करायची ठरल्यानंतर मी नेहमी माझा जो कवीचा जो काही चॉईस असतो तो मी कधी घेत नाही पटकथेपर्यंत माझ्याकडे. परंतु मी बाळासाहेबांना विचारलं आणि आता बाळासाहेबांचा मराठी संत काव्यापासून ते अगदी आधुनिक जे काही सगळे कवी आहेत तिथपर्यंत त्यांचा इतका जवळचा परिचय, म्हणून या ठाकर भाषेला गाणं लिहिणारा माणूस कोण? कारण त्यावेळेला फार कमी प्रचलित नावं होती, ही माणसं कोण करणार? आणि मग हे या ठिकाणी हृदयनाथ मंगेशकर नावाच्या एका संगीतकाराची जी एक धारणा आहे, निव्वळ एक अभिजात संगीत अशी नव्हे तर त्या पद्धतीचं एक संगीतक करायचं ठरलंय हे दिग्दर्शकाच्या मनामध्ये आहे. त्याची दृश्य जेव्हा डोळ्यासमोर दिसतात त्यावेळेला त्या भाषेला एक लेणं यायचं असतं, ते पटकन म्हणाले आपण नादो महाराजांचा प्रयत्न करूयात का, आणि अप्रतिम नाव. आणि हे खरं त्यांचा चॉईस आहे, माझा नव्हे. बऱ्याच ठिकाणी कादंबरी वाचता वाचता म्हणजे हा डोलिया कुणाच्या आधी, म्हणजे अशा पुष्कळ ठिकाणी डायलॉगच्या डायलॉगची गाणी तशी आलेली आहेत सिनेमात. तिथे कारण पुन्हा संगीत त्या काळात, आता मला सतीशचं माहीत नाही, तो बिचारा नाही आहे पण आत्ता इथे नाही आहे, तर त्या काळातली सतीशची संगीताची जाण आणि आपल्यालाही माहिती आहे, त्यामुळे तुझ्यावर खूपच जबाबदारी असणार जेव्हा संगीत करायचं ठरतं अशा वेळी. त्यामुळे तू आणि बाळासाहेब हे जे म्हणतोयस ते त्याच्यात म्हणजे त्याच्यावर खूपच अवलंबून. दोन गोष्टी जरा प्रेक्षकांना कळल्या पाहिजेत. काही लोकांचे गैरसमज एकंदरीतच की लोक संगीत हा एक भाग. बाळासाहेब पुढचे प्रश्न फोडू नकोस तू. नाही विषय तोच विषय फोडत नाही की हा चॉईस का आला असावा याचं एक एनॉलॉजी मला सांगायची. आम्ही दोघेही टेप रेकॉर्डर घेऊन ठाकर वस्तीत जेव्हा गेलो त्यावेळेला जे संगीत ऐकलं त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले की हे रिपिटिशनचं संगीत तुम्हाला जे अभिप्रेत आहे म्युझिकल त्यामध्ये बाधा आणणारा इट्स व्हेरी मोनोटोनस, त्यामुळं हे घ्यायचं असतं. म्हणजे याचा अर्थ आहे की शब्दकळा वेगळी यायला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात पक्कं होतं, कारण शब्दकळा आल्यानंतर मीटर झाली, प्रतिमा आल्या काव्यातल्या, हे सगळं त्यांनी का आणलं हे बाळासाहेबांनी उत्तर दिलं पाहिजे. ते मी पुढे तेच म्हटलं, आधी फोडू नको तू. मी रात टाकली हे यानंतर गाणं जे सादर होणार आहे राधा मंगेशकर आणि सहकारी, त्याच्याविषयी सांग, कारण ती दोन वेगवेगळी काव्य आहेत. बाळासाहेब काल काहीतरी सांगत होते मला की ते जबारचं कर्तृत्व आहे या. नाही, या ठिकाणी आता एक दोन मोठी माणसं इथे बसलेली आहेत आणि आपण हे गाणं रात टाकली हे तर म्हणजे घराघरात पोचलेलं गाणं आहे. मला नाही असं वाटत की सारे ग वगैरे ज्या काही स्पर्धा होतात हल्ली गेल्या कित्येक वर्षातल्या हे गाणं गायल्याशिवाय कुठल्याही गायिकेचं मला वाटतं गाणं पूर्ण होत नाही असं ते गाणं. चैत्र चैतमध्ये एक चार पाच गाणी अशी आहेत की सारेगाच्या स्पर्धेत यायचं असेल तर ही गाणी यायला लागतात असं काहीतरी नियम आहे, तुम्ही अनुभवलं असेल ते. आणि ते हे सगळं श्रेय यांचं आहे. हे एक लक्षात घ्या की जेव्हा मी रात टाकली हे संगीतकार वृत्त शब्द याची गंमत आहे ती यात आहे की काडीबोर्ड घेतला आहे त्या बाईनं. नाही नाही, मला त्या मीटर विषयी बोलायचं. ते म्हणे गाण्याबद्दल आणि हिरव्या पानात जे मध्ये येतं मग गाण्याच्या विषयी नाही, ते दोन वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात ऍड झाल्या. तर त्याबद्दल एक असं ठरलं होतं, त्याचा मूळ तिथे आहे की ते मीटर त्यांनी गाण्याचं जे ठरवलं होतं ते असं म्हटले होते की अतिशय साधं त्या गाणं तू म्हणतो. आणि मला बाळासाहेबांनी मला असं वाटतं की खानोलकरांचं तुम्ही काहीतरी चाल केली होती ना ती. चंदू तेच आहे, ते मी बोलतोय ते वेगळं नाही आहे. तर या मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची म्हणजे असं छोटं मीटर होतं ते आणि ते त्यांनी रचलं होतं. ते जी चाल मूळ द्रुपदातली आहे साईन लाईनमधली ती मुळात अंतरामध्ये पण ती अशी रिपीट होत होती. आणि मी खूप स्वार्थी आहे, त्यांच्या म्युझिक रूममध्ये जायचं मग एक पर्वणी आहे माझ्या आयुष्यातली. ते जे 6 महिने होते जे हृदयनाथ मंगेशकर नावाच्या एका अतिशय संगीतावर प्रेम करणाऱ्या एका माणसाबरोबर मी राहिलो आहे, ती जी म्युझिक रूम आहे पेडरूरवरची, बाळासाहेब माझ्या आयुष्यातल्या काही खरोखर म्हणजे केवळ जैत्रीची गाणी करत असं नव्हे, ते काय करायचे त्यावेळेला त्यांनी केलेली काही गाणी मला ऐकवत असतात. त्यात चुकून त्यांनी एकदा त्यांचा अल्बम काही करायचा होता
त्याबद्दल मला ते सांगायला लागले. जब्बार कसं वाटतं बघा, मी आरती प्रभूंचा अल्बम करतो आहे असं म्हणून त्यांनी मला एक चाल ऐकवली. इतकी भन्नाट, इतकी अप्रतिम चाल होती की कुठल्याही दिग्दर्शकाला मोह व्हावा, अरे हे कुणीतरी का घ्यावं त्याच्या सिनेमात, किंवा कुठेतरी हे मला हवं आहे. ते पहिल्यांदा माझ्या डोळ्यात दिसल्यावर ते म्हणाले, सॉरी याचा हक्क तुमचा नाही. पण मी एक ट्रिक केली, जेव्हा हे गाणं होत होतं तेव्हा दीदी रिहर्सलला रूममध्ये आल्या गायल्या, आणि बाळासाहेब भयंकर खुश होते. काय संगीतकारांनी दीदीकरता चाल केली म्हणजे काय, भाऊ लता मंगेशकरसाठी दीदींना जो चाल करतात, मी कल्पना करा काय झालं असेल. आणि एकमेव गाणं त्या सिनेमातलं, पण मला त्यात काहीतरी असं ते रिदम चालला आहे तो, मला कुठेतरी ब्रेक हवं होतं. ते म्हणाले, कसला ब्रेक आला आहे, दीदी गाणार आहे, उत्तमच आहे ते. म्हटलं हो चांगलंच आहे. पण मी एकदा बोलता बोलता मग दीदी म्हणाले, बाळ अरे त्याला काहीतरी म्हणायचं ऐकून तरी काय म्हणतो तो. तर मी तेवढ्यात रवी आला आणि महानोर आले. म्हणलं बाळासाहेब आता रागवायचं नाही, हां मी जरा एक सांगतो इथे. आणि मी म्हटलं जरा वेगळं गाणं होतं हे असं होतं. तर मला वाटलं दिस यू नीड अ ब्रेक यार, कमा ना पुन्हा तुम्ही अंतरात जाणार पुन्हा दरा असं होतं. तर माझं म्हणजे काय वाईट आहे, चांगलं आहे हे. म्हणजे चांगलंच आहे पण समजा असं म्हणून आरती प्रभूंची सरसर वाजे सरसर वाजे पत्ताच पत्ताच नाही वाऱ्याचा निरोप आला आत्ताच आत्ताच अशी भन्नाट चाल त्यांनी केली म्हणजे ऐकवली. आणि मी त्याला जोडली आणि दीदीनं म्हटलं की मध्ये कुठतरी ना एक मध्ये मला ही ब्रेक हवा आहे. दीदी म्हणजे छान वाटतंय हे रवी जरा गाऊन वगैरे. आणि बाळासाहेब एकदम काय बोलणार का, बहिणी पुढे काय बोलणार नाही, ती आग्रह करते रवी तू गा ना जरा असं दीदी म्हणाल्या. रवी गायला तो दाव किती हे होतं. तर दीदी म्हणाल्या माझा पिच आणि तो पिच याच्या मध्ये गडबड. रवीने रवी हुशार मनुष्य आहे, त्याने ती शेवटी असं खाली आणलं आणि पुन्हा दीदींच्या ह्यात आणलं. बाळासाहेबांना दाद दिली पाहिजे की त्यांनी हे मान्य केलं. त्यांनी एक त्यांची अप्रतिम चाल ही दिली. आणि गंमत अशी की त्याच्यानंतर 10 मिनिटांनी एक पळसखेडचे कवी नादू मानोर हे तिथे येऊन बसले. त्यामुळे काय चाललंय काय, ते त्यांचंही मत होतं की सुंदर लिहिलं आहे. मी रात टाकली मी, तर हे म्हणाले की हे सरसर वाजे. मग काय आरती, तर आरतीच आहे. म्हणलं हो आरतीच आहे, पण ते म्हणजे मागणं आहे की ते तयार आहे. आणि म्हणून ते हिरव्या पानात त्यांचं तयार होतं एक कव्य ते. ते गाणं आपण आता ऐकणार आहोत आणि त्याच्या आधी मधाचं पोलन. पण एक मला सांगायचं सगळ्या लोकांना, पुढेकरांना विशेषतः, श्रेय देण्यामध्ये आपण फार कमी पडतो. पण मी पण पुणेकर आहे, पण या गाण्याचं जोडण्याचं सगळं श्रेय हृदयनाथ मंगेशकरांचं. पण त्यांचं मोठे पण काय माहिती आहे, भावसर्गमध्ये जेव्हा जेव्हा हे गाणं येतं तेव्हा पेटी बाजूला करून हृदयनाथ मंगेशकर नावाचं मित्र अगदी आवर्जून सांगतात की माझ्या दिग्दर्शकांनी केलेलं हे माझ्यावरचं आक्रमण आहे हे बघा. काय होतं हे मलाच ऐकायला मिळालं त्यांच्याकडनं, बरं वाटतंय मला. बाकी जे त्याने सांगितलं तितकं सोपं नाही आहे काम. मी राहता टाकली, मी काता टाकली, छोटा मुखडा आहे, म्हणजे मीटर छोटा आहे. खूप जुन्या गोष्टी बोलतो आहे मी, त्यामुळे मलाही असं स्मरत नाही. मला वाटतं आशातीचा जो मोठा मुलगा होता हेमंत भोसले, तोही त्याला संगीत देत होता. आणि मी त्याला एक मुखडा ऐकवला, माझ्या पद्धतीने काहीतरी मुखडा होता तो. तर तुला काय मामा असं काय करतं, तुम्हाला मॉडर्न येत नाही म्युझिक. म्हटलं येत नाही रे, मी तुझ्या एवढा सुद्धा तरुण आहे. तर त्याने तो गिटार चांगला वाजवायचा, त्याने गिटार ते मला वाजवून दाखवलं. मी रातं टाकली, मी काचं टाकली, ते पहिले स्वर आहेत ते त्याला सुचलेले स्वर आहेत. अरे म्हटलं हाच मुखडा करतो मी. तुम्ही उखडा केलात एखादा सुरू मेळा केला असेल त्याच्यामध्ये, आता आठवत नाही. आणि पटेलांना ऐकवलं जबरांना, जवळ की तुम्ही छान चाललं आहे, पण याच्यामध्ये मला ते तुम्ही जे आरती प्रभूचं गाणं ऐकवलं सरसर वाजे सरसर वाजे
पत्ताचा पत्ताचा नाही, वाऱ्याचा निरोप आला आत्ताचा आत्ताचा नाही. फार सुंदर आहे. पुढं त्यांनी लिहिलं आहे आरती प्रभूंनी, टपोर 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 कळ्या विलग झाल्या तर काही, नुसताच हलू न वारा सुगंध हलत तर नाही. हे आरती प्रभू. वजन वेगळं, गाणं म्हणजे चाल वेगळी, षड्ज आता माझे इतके चांगले विद्वान सगळे इथं वादक बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की किती वेगळा कॉड आहे तो. पण जब्बार पटेल जरा ठरवतात कुठले काम असं अवघड काम करून घ्यायचं, तर त्यांनी सांगितलं कसं लवकर झालं. पण तो जो मधला सेतू आहे, तो जो पूल आहे, परत त्या सहावरती येण्याची धडपड जी आहे, ती एका सुराची, ती शुद्ध दैवताची. आणि तो दैवतबाकी मी रात्री काय ते 10:30-11 बसलो होतो, तो मला 8:30-9 सापडला. तर मी रात्रभर बसलो होतो नुसता, तोपर्यंत त्या षडजाला यायचं नाही गाणं. इथं संगीतकार असतील काही लोकं प्रेक्षकात, त्यांना कळेल की मी कुठून कुठं गेलो होते. आणि वादकांना तर लगेच कळतं, ते गायकांना कळत नाही, यासाठी की त्यांना तो मी एक खुंटा दिला आहे धरायला दैवताचा, तो धरून ते येतात. पण तो जर धरला नाही तर हे गाणं पातळात पण जाऊ सुद्धा, गाता 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 गाता, कारण सगळ्यात एकच कॉड आहे तो. पण ही किमया माझ्याकडनं करून घेतली, ह्याचं श्रेय मी बिलकुल घेत नाही. माझ्याकडे मला ही कल्पना सुचली नव्हती, पण ही दोन गाणी एकत्र करायची आणि मग हे गाणं अधिक चांगलं होईल, ही कल्पना सर्वश्री डॉक्टर जब्बार पटेल यांची. वा, हे अनेक वेळा कार्यक्रमात मी सांगतो, परत त्यांच्या तोंडावर इथंच सांगतो, परत ही कल्पना त्यांची. ते त्यांच्या अनेक कल्पना त्यांनी माझ्यावर लादल्यात, पण मी काही सोडल्यात, काही घेतल्यात. एकाच गोष्टीचा आनंद होतोय मला की दोन पुणेकर एकमेकाला कसं सांभाळत आहेत इतक्या वेळ, एक तिकडनं आणि एक इकडनं. बाकी खरी कल्पना जयत्री जयची कल्पना, फिडलर ऑन द रूफ नावाचा एक इंग्लिश पिक्चर आला होता तो बघायला, मी आळेकर रा वर्षा डॉक्टर जब्बार पटेल असे आम्ही सर्व गेलो होतो. तिथं तो व्हायोलिन वादक बसला आहे रूफवरती, छतावरती वादक. तिथून ही कल्पना आली, यांना छतावरती बसून एक गाणं घेतलं ना डोंगर कठारी ठाकरवाडी, हे तिथून आलेली कल्पना आहे. आणि ह्याने ते म्हटलं की आळेकर इतके कसे काय नरम झाले इतकं, असं मला वाटतं हे सगळं श्रेय अप्पा दांडेकरांचं आहे, सर्व श्रेय त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं लिखाण, त्यांचं जयत्रीजीत हे नाव ज्ञानेश्वरांच्या उहीतलं घेतलेलं, तो डोंगर, ती चिंधी, तो नाग्या, हे सर्व इतकं काही सुंदर आहे, इतकं काही मनस्वी आहे सगळं, की त्यात जो माणूस जे काम करेल ते फार सहज सुंदर उतरते. जब्बार पटेलने पण सामना चित्रपट घेतलेला आहे, दोन संवाद आहेत, सामना म्हणजे सामनाच आहे तो नुसतं प्रतिस्पर्धेत. त्याने हा इतका वेगळा चित्रपट घ्यावा ह्याचं श्रेय त्यांना आहेच, श्रेय मला पण थोडंसं घेतो मी एवढ्यासाठी की त्यांची प्रत्येक गोष्ट मी ऐकत गेलो, त्यांना कधी नकार दिला नाही. ठीक आहे, तुम्हाला असं करायचं तुम्ही असं करा. आता ह्या कोकणस्थ ब्राह्मणाला ठाकर केल्या बघा ना, तुम्हाला त्यांना खूप काळा रंग लावला होता, पण डोळे ते पांढरे असे दिसायचे, दिसतात कॅमेऱ्यामध्ये, पण तेही मी मान्य केलं. ज्यांनी हा सिनेमा बघितला त्यांना आधी ठाकर ही एकच आदिवासी जमात वाटायची, नंतर ते मला म्हणाले त्यांच्यात कोकणस्थ ठाकर पण असतात. हे पूर्ण त्याला देतो, त्यांना जे हवं होतं ते त्यांनी मला सांगत राहिले, आणि मी जेवढं मला शक्य होतं ते त्यांच्या बाजूने मी करत गेलो. पण मूळ जर श्रेय द्यायचं असेल या वेगळ्या पणाला, तर ही कादंबरीच वेगळी आहे, खूप वेगळी कादंबरी आहे. आणि ती घ्यायची इच्छा झाली मला 67 साली, त्याच्यानंतर परत व्हावी, परत वर्षाली सांगावं, परत जपार पडण्यासाठी कल्पक त्याच्यामध्ये यावेत दिग्दर्शक.
आणि सगळं ते असं जमत गेलं. हा चित्रपट रशियात फार गाजलेला आहे. मी रशियात गेलो होतो नंतर, तर रशियातल्या लोकांनी पण मला सांगितलं, त्यांना पण हा चित्रपट काही भाषा न कळताना आवडलेला आहे आणि परदेशात खूप आवडलेला आहे. इथल्या सर्व तरुण मंडळींना फार आवडलेला आहे. पण धंदा आणि कला दोघं एकत्र करणं फार अवघड आहे. धंदा मला काही जमला नाही, उषादीला पण जमला नाही. त्यात वितरण कसा करायचा, तो लोचा कसा लादायचा, ते आम्हाला कोणालाच जमलं नाही. आम्ही चांगली कलाकृती केली, ती आपल्यापुढे मांडली 40 वर्षापूर्वी असं खरं भेटत. पण ती गाणी ऐकताना बघा तुम्हाला असं वाटेल की आपण ही गाणी फक्त 4 मिनिटापूर्वी ऐकली होती. इतकी ती गाणी नवीन वाटतात, इतकी ती गाणी इतकी रुजली, इतकी गाणी ती असं लोकप्रिय झालेली आहेत पुण्यामध्ये, पुण्यात काय संपूर्ण महाराष्ट्रात. ती गाणी एकदम आजची वाटतात. आता श्रेय डॉक्टर जब्बार पटेलला आहेच. आता श्रेय आशातीला फार आहे, फार सुंदर गायलेली आहे ती. साठे त्यांचा पहिला चित्रपट तो, काळेसाहेब त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे गायक म्हणून, प्लेबॅक सिंगर म्हणून. महानोर त्यांचा पण पहिला चित्रपट तो, गीतकार म्हणून. ते सगळं असं नवीन होतं आणि त्यातनं एक फार चांगला चित्रपट निर्माण झाला. आता श्रेय आपण कोणाला द्यावं म्हणतो, ते फक्त नियतीला दिलेलं बरं. एकत्र आणलं तर तुम्ही मला असं एकदम समारोपाचा फील नका देऊ तुम्ही. तर आपण हे गाणं ऐकतो त्याच्या आधी मोहन आणि स्मिता पाटील यांच्यावरचा एक प्रसंग आहे. Thank you.
हा चित्रपट ज्या दिवशी घोषित झाला जयत रे जयत त्या दिवशी अनिल मोहिले माझ्याकडे आलेत. त्याच दिवशी त्यांना कल्याणजी आनंदजींकडे काम मिळालं होतं. त्याला की यापुढे मी तुमच्याबरोबर काम करणार नाही मंगेशकर, बाळासाहेब म्हणायचे मला, मी तुमच्याबरोबर काम करणार नाही. तर ठीक आहे. आणि लगेच चार दिवसांनी हे गाणं ध्वनिमुद्रित करायचं होतं. त्या गाण्याच्या जे संगीत त्याचे तुकडे आहेत मधले, त्याच्यावर ती संपूर्ण माझ्या गुरुची छाप पडलेली आहे. आणि माझ्या गुरुजी म्हणजे सलील चौधरी. जर इथं काही जाणकार लोक असतील जे वादक आहेत त्यांना तर कळलं असेल की खूप ह्या गाण्यामध्ये जी कॉर्ड सिस्टीम आली आहे ती सगळी सलील चौधरींच्या स्टाईलने आलेली आहे. अशी मी दोन तीन गाणी केली एकंदर, जांभूळ पिकला झाडाखाली आणि नभ उतरू आलं आणि हे गाणं. त्याच्यानंतर बाकी मला अमर हळदीपूरकर तर आलेले आहेत, आता आलेले आहेत या अमर. या सर चित्रपटातल्या सर्व गाण्यांची अरेंजमेंट ही फार महत्वाची. अमर हळदीपूरकर एक खुर्ची घेता येईल. अमर हळदीपूरकर आय मागाशी तुम्ही ते गाणं ऐकलं, आम्ही ठाकरं ठाकरं मग सगळीच जयत्री याची सगळीच गाणी हे मधले पीसेस पार्श्वसंगीत ते सगळं अमर हळदीपूरकरांनी केलं. आणि त्यामुळे जयत्री जयच्या संगीताला सगळा वेगळा डूब आला. ते ढोलचे पीस आहेत जे मागाशी सगळे वाजवत होते ते सगळे अमरनी अरेंज केलेले आहेत. त्याने जसे वाजवून घेतात तसे मगाशी इथं वाजले नाहीत. तर मी शोधत होतो की अमर कुठे आहे, त्याच्यावर कंडक्ट करतील आणि वाजवून घेतील असं त्याच्याकडे बघत होतो मी. तर आपण एक प्रयोग करूया. गोऱ्या देहावरची जी सुरुवात आहे तो पहिला तुकडा ठाकरचा, तो आपण एकदा परत घेऊया. इथं अमर कंडक्ट करतील आणि तो परत एकदा तुकडा घेतील. सुरुवातीचा तुकडा त्या दिवसात असतो तर मोहनला नाचायला पण मिळालं असतं त्याच्या. तर चित्रपटाचा नायक नाग्या जब्बरला दिसतात माणसात कॅरेक्टर्स, जसं तो नाना दिसला होता विंगेत की हाच आपला नाना, तसा तुला तुझ्यात तो नाग्या दिसला. तुला नाग्या केव्हा दिसला काम करता करता? जब्बरला मी दिसलो का नाही दिसलो तो चित्रपटात दिसलाच म्हणून कळीचा मुद्दा आहे. कारण जेव्हा चित्रपट आला चित्रीकरणापर्यंत त्याच्या आधी आपण घाशीराम गोतवाल नावाचा सिनेमा केला होता, आठवत असेल तर. मी नव्हतो. आणि त्याच्याकरता जब्बरने मला सांगितलं तू नाही कसं म्हणतो तू केलं पाहिजे, त्यात मणिकौलचा सिनेमा आहे. आणि म्हणून त्याच्याकरता केस काढले होते. ते केस काढून सगळे झाल्यावर जब्बर म्हणला मला आता नाही तुला काम करता येणार जयत्री जयतमध्ये. ओ तू केस कशाला काढले सगळे? म्हणजे हा तुला तर मी वेगळं सांगायला नको. अच्छा शेवटपर्यंत कसं टांगून ठेवायचं एखाद्याला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की निमूटपणे ऐकणारा नट त्याच्याकडे आहे. आपलं आपलं त्यावेळेचा सगळ्यांचाच मनस्थिती आदेश. हां त्यामुळे आपण तेव्हापासून तेव्हापासून आपण आपले संस्कार चांगले आहेत ना, आपण ऐकतो सगळ्यांचा ऐकतो आपण. तसं म्हणायचं नाही.
आणि आता तुला मला वेगळं सांगायची गरज नाही. ती आणि मी पण सांगितलं की सिनेमा प्रत्यक्ष सुरू झाला. पहिल्या दिवशी जेव्हा आपण राहायला गेलो तेव्हा लोटा घेऊन शेतात जावं लागलं, अशी सोय होती ती. आणि संपूर्ण महिनाभर अंगावर कुठलंही वस्त्र न म्हणजे फक्त लज्जारक्षणार्थ सोडून उन्हात पडून राहायचं. असे नट मिळत नाहीत हल्ली. नाही नाही कर तूच म्हणते. तर त्यामुळे ते पडलं तू टॅन बिन तेव्हा मला नाग्या समज मी काय म्हणलं की जो डोकं चालवलं तर आपल्याला नाग्याची भूमिकाच करता येणार नाही. तो मानसशास्त्रज्ञ असल्याचा प्रॉब्लेम. हा म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा. करेक्ट. म्हणजे राणीमाशी असते हो, ती गेली तर असं होतं का हो, पुण्यवंत व्हायचं हे करायचं का हो, बाईला हात नाही लावायचं का नाही, तेव्हापासून पंचायत टॅन व्हायचं लक्षात तेल लावून उन्हात पडा त्याला हात आहे हे लेवल. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की जसं टिळकांनी वर्षभर व्यायाम केला होता तसं जैत्र जैत केल्यामुळं शरीर प्रकृती निदान सुधारली. चांगली 11 मैल चालायचं, खालापूरच्या शाळेत झोपायचं गादीवर गादी टाकून, तो पीप लावलेला ड्रम घेऊन नाचायचं. म्हणजे इट वॉज मोर अ टेस्ट ऑफ फिजिकल फिटनेस. सिनेमा हा बाय प्रॉडक्ट होता. करता करता झाला सिनेमा एक चांगला आपल्या नाव. फिजिकल फिटनेसवरून मला एक आठवण आली. गोनीदा आप्पा आले होते एक दिवस आणि आम्ही खाली राहत होतो आणि कर्नाळ्याला वर चढायचं होतं. तर म्हणले चला मुलांनो, आणि आम्ही चढत होतो तर 15 मिनिटात ते कुठे दिसेनासेच झाले. तर ते पोचले होते ऑलरेडीवर. ते जिना उतरल्यासारखा गड चढले. अगदी खरं आहे. आणि आपण गेलो ते 7 टेकड्या पार करून त्या लिंगोबाल जायला लागायचं. तर मला आलो दुसऱ्या दिवशी चढवेना म्हणून 3 दिवस तिथेच राहिलो. आणि ठाकर 3 खालतीवरती करून जेवण आणायचे. पण हा सगळा भाग झाला. पण तरी निर्माता 3-3 वेळा चढला की तुमच्यासाठी. जब्बार पटेलची खासियत आहे की ते प्रत्येक गोष्ट दुसऱ्याकडनं करून घेतात. जसं यांना सांगितलं की जर तू केस कापले आता तुला नाग्या करणार नाही, तू थोडे केस ठेव तरच तुला नाग्या मिळेल. तसं मला पण त्याने सांगितलं की तुम्ही हातला कोमल रिखप काढा. डोंगर ठकारी कठारी ठाकरवाडीमध्ये कोमल रिखप येतो, तो काढला तर ते गाणं चांगलं वाटेल. त्यांच्याकडे बघितलं की म्हटलं हा दिग्दर्शक म्हणून खूप अनुभव असेल, पण संगीतकार म्हणून त्यांचा अनुभव किती आहे तर काही नाही आहे. तरी म्हटलं आता याने मला चॅलेंज दिलं तर आपण काम करूया. म्हटलं असं करा, आपल्याला काही जमणार नाही आहे काम, तुम्ही हा कोमल रिखप काढा. मग रात्र बसलो तिथे कोमल रिखप काढत. सकाळी मला म्हणाले की नाही जरा अवघड आहे, जाऊ द्या म्हटलं. आणि म्हणून मग ते गाणं राहिलं. आणि मग त्यांनी ठरवलं की ह्या माणसाची पंगा घेण्याचा अर्थ नाही. तुम्ही काय करता मंगेशकर ते सगळं ठीक आहे. त्यामुळे तो सरळ बाजूला आहे ते. पहिलंच धाडस जरा मोठं होतं म्हणजे मन. तर त्यामुळं ते सगळं झालं तरी सुद्धा पण एक कॅरेक्टर सबंध चित्रपटात जे दिसतं त्यानुसार तू कसा घुसलास असं मला मगाशी विचारायचं. नाही हे जे मी तुम्हाला चेष्टेवर घेतलं ते खरंच आहे. तो नाग्या शरीराने वाढलेला आहे पण तो मनाने भोळा जर राहिला नाही त्यामुळे तो थोडा इंटेलेक्च्युअली चॅलेंज जर नसेल ना तो फार हुशार असेल तर मुळात तो जे करू शकला ते त्यांनी करणारच. आणि मला वाटतं चिंधीचं त्या नागावर प्रेम बसण्याकरता सुद्धा त्याचा जो तो मनस्वीपणा आहे तशीच ती मनस्वी आहे. तू एकूण तुझा अनुभवही आला ना, चांगल्या बायका कोणाकोणाला मिळतात ते तसं आपण काहीतरी केलं पाहिजे असं सिनेमात का विना केलं असो. तर त्या आणि मदत गाण्याची ज्या शेवटी काय सिनेमातला अभिनय नटाचा हा फक्त एक भाग असतो, थिएटरमधल्यासारखं नाही आहे. थिएटरमध्ये काय आहे, एकदा विंगेतनं मी इथे आलो आणि मी जे करीन ते खरं, तो जब्बार विंगेत बसून म्हणून काय करतो काय करतोय काही उपयोग नाही. काही उपयोग नाही, चाललंय तू चाललंय. हां तसं सिनेमात नाही करून चाललं नाही चाललं. हां तो शॉर्टच काढून टाकतो.
माझ्या चेहऱ्याच्या वेळी चांदोबा दाखवतो मध्ये असं जैत्रजेपमध्ये केलंय. कारण ढोलावरचा ताल मला येत नसल्यामुळे चुकलाय आणि तिथं तो ताल तर आला पाहिजे कारण ते तोडता येत नाही. मग काय करायचं, मध्ये ढोल वाजवता वाजवता चंद्र परत ढोल. त्याच्यावरून मला एक आठवण झाली, निळू भाऊना तो सुरुवातीचा ढोलाचा रिदम सापडत नव्हता. 5 मिनिटात त्याने माझे हात काळे केले आणि कडक घालून ते पहिले 2 हात मी दाखवले त्यांचे. माझं काम चांगलं झाल्याचं श्रेय खूप लोकांचं, माझ्या हातांसकट अभिनय जोशींचं आहे. मग अण्णा जोशींनी जो ढोल वाजवलेला आहे त्यांचं फार मोठं वादच नाही आणि त्यामुळे तो अण्णा जोशींसाठी एकदा टाळ्या, त्यांनी जो ढोल वाजवलेला आहे फार फार कमालीच आहे. त्यामुळे तो परफॉर्मन्स क्रिएट केला आहे तो आमचे दिग्दर्शक एडिटर आणि मी कष्टापुरता. त्यातला काही भाबडेपणाचा भाग आपण पाहूया आणि त्यानंतर वाडीवरच्या वाटा आणि लिंगोबाचा डोंगर पुन्हा संगीतकासाठी संवाद म्हणून आलेल्या हे 2 छोटी गाणी ऐकूया. वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या देवारी. राती फिरते अंबारी, डोंगर देवारी राती फिरते अंबारी, देवाजीच्या डोईवरी मेघुटाची बारी, देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी. भक्त ताहना गा फिरते चादर बारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या आता जरा कवितांच्या प्रांतात थोडंसं पोएटिक आहे बघा. म्हणजे आकाशात काळ्या ढगांची गर्दी आहे, बरसणारा पाऊस आहे, दर पावसाळ्यात असा एखादा फोटो पेपरला किंवा मीडियात कोणीतरी टाकतं आणि खाली त्याचं शीर्षक असतं नभ उतरू आलं. किंवा यंदा भरपूर पाऊस झाला आहे तर एका पेपराने अग्रलेख लिहिला रान आबादानी.
असं काही निसर्ग प्रतिमा वर्णन करणारे शब्द आता मराठीत रूढ झालेले आहेत आणि ते तसा प्रसंग झाला की ते शब्द येतात. अर्थातच हे मी मानोरांच्या शब्दगळेविषयी बोलतोय. आणखीन एक गोष्ट, 16 सप्टेंबरला या निसर्ग कवीला फक्त 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपले अभिनंदन. कार्यक्रमात आपण आत्तापर्यंत जी गीतं ऐकली ते अर्थात गीतकार महानोर यांची. म्हणजे जैत्रेच्या आधी ते कवी म्हणून खूपच प्रसिद्ध होते, वादच नाही. सत्यकथेपासून लिहायला सुरुवात झाली आणि त्यानंतर नादो महानोर हे निसर्ग कवी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध झाले. पण गीतकार म्हणून मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला की जैत्रे त्यांचा पहिला चित्रपट. केव्हापासून कविता सुरू झाल्या आणि गीतकार म्हणून जैत्रेजीत प्रवेश? पण मला त्याच्याही आधी असं वाटतंय की पावसाळा आहे तर त्याच्या कविताने काही सुरू करू शकतो आपण. जैत्रेजीतकडे येतो नंतर. नुसतेच कविता काय करायचं? गडद जांभळ्यासारखं काही. पावसाच्या कविता खूप आहेत. चंद्रकांतनी सांगितल्याप्रमाणे पावसाची एक छोटीशी कविता सुरुवात करू आणि नंतर मग ते सांगतील त्याप्रमाणे चालू. आता जे आहे, पक्षांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे. वा. पक्षांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओझे. पक्षांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंधभार भरलेले ओझे. झाडातून लदबदले बहर कांचनाचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. अमृताचे या अमृताच्या थेंबानी महाराष्ट्र आणि देश संपन्न व्हावा एवढीच आमच्या शेतकऱ्यांची आणि सगळ्या समाजाची इच्छा आहे. वा. पण तुमच्या गाण्यातल्या कविता आम्हाला सगळ्यांना फार आवडतात. गडद जांभळ. हां, मी म्हणजे यांचं सगळंच ऐकलं पाहिजे माझे मित्र आहेत ते, असं नाही. मी फाटा देऊन थोडंसं खेड्याच्या भाषेत म्हणजे फाटा देऊन थोडंसं बोलतो. नाही, मी इकडे येणारच आहे बोलायला. त्याच्या आधी मला गाऊन कविता. मला मी गाणं जे आहे ते आणखी एका दुसऱ्या कवीचं. गडद जांभळ भरल आभाळ, गडद जांभळ भरल आभाळ, गडद जांभळ भरल आभाळ. मृगातल्या सावलांना बिलोरी भोवळ, मृगातल्या सावलांना बिलोरी भोवळ. खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, गडद जांभळ भरल आभाळ. मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्या लाग मखमाली झिळ, झाडांच्या गाण्या लाग मखमाली झिळ. खोलवरी चिंबवाई मातीला दरवळ, गडद जांभळ. असं आहे ते. आता म्हणजे कसं, मानोरांना भेटल्यासारखं वाटत. बर, आता जैत्रेजीतकडे. हो. गीतकार म्हणून तुमचा हा पहिला चित्रपट आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी, म्हणजे आणि आदिवासी ठाकर समाज, त्यामुळे भाषा शब्दकळा ही लोकगीताच्या बाजूनी यायत, म्हणजे गरज चित्रपटाची. कारण गोनी दांडेकरांच्या आपणच्या कादंबरीत ज्या गाणी म्हणून येतात तर त्याच्यातले, असा नांग्याचा वाजना जसा गडगड आभाळ, जसा ढगाचा कडागा प्रिथमीच्या पाठीवर, अशी एक त्यांची गाणं याची कविता येते. आणि मायेच्या आसनी देल्या ये परघरी, देल्या हे परघरी कामाच्या कचल्यात, अशा पद्धतीची शब्दकळा आपणची आहे. तुम्हाला ज्या वेळेला ठाकर आणि आदिवासी या कविता लिहायच्या, तर माझ्या मते त्याला तुमचा फायदा झाला असेल, कारण पूर्वापासून लोकसंगीताची किंवा ओव्यांची अशी परंपरा तुमच्याकडे आहे आणि तुमच्यावर त्याचा प्रभाव आहे. काय सांगाल? तर याच्यासाठी मूळ जी मराठी बोलीभाषा आहे आणि जी जिला ग्रामीण किंवा लोकगीत किंवा लोकगीताच्या शब्दांचा लहजा आहे,
अशी जी बोलीभाषा आहे ती मी स्वीकारली. मला कुठलंही बंधन टाकलं नव्हतं, पण याला सूट का कसं होईल काय होईल हे माझं मी ठरवलं. मला जागा ज्या दाखवल्या या या ठिकाणी काय, पहिल्यांदा प्रेशर आलं. प्रेशर आलं म्हणजे एवढं की पत्र आलं. आता रानगंधाचं गारुड माझं पत्रव्यवहाराचं एक पुस्तक आलेलं आहे, म्हणजे दुसरी आवृत्ती आली आहे. त्याच्यामध्ये भारती मंगेशकरांचं एक पत्र आहे, दौंडचा पत्ता दिलेला आहे इकडचा तिकडचा, आणि सांगितलं प्रभुकुंजून पत्र आलेलं आहे की आत्ता या असा असा सिनेमा आम्ही करतो आहे. म्हणजे आम्ही करतो आहे म्हणजे मंगेशकर करत आहेत महालक्ष्मी चित्र, आणि हे हे सगळे याच्यामध्ये दांडेकरांची गोनी दांडेकरांची कादंबरी ते, आणि साधारणपणे 16-18 गाणी लिहायची आहे. छातीवर आदराच बसला ना, एकदम आकडा टाकलाच पाहिला की एकही सिनेमाला गाणे लिहिलेले नाही, कधी काही नाही. सिनेमे खूप पाहिले पण एकही चित्रपट, आणि अशा वेळेला. आणि मग त्यांनी मला सांगितलं की हे करायचं आहे ते करायचं आहे ते काय काय करायचं असेल ते बाळासाहेबांशी बोला जब्बारशी बोला अभुट हे सगळं सांगितलं. पहिल्यांदा हिंमत होईना, उत्तर दिलंच नाही. मी सांगितलं की असं असं पत्र आलेलं आहे. गावातले लोक म्हणजे अरे दोंडूचा पुऱ्या चाटा मारायला लागला. म्हणजे कुठे लता मंगेशकर बोलवणार एका सिनेमाची गाणी लिहायला? अजून माडगुळकर जिवंत आहे, शांताबाई जिवंत आहे, बाकीचे आहेत, आणि हे याला कसं काय. आणि साहित्यिक तर चेष्टाच करायला लागले की म्हणले आता काय करावं याला, हा म्हणतो मंगेशकरांनी सिनेमाची आणि म्युझिकल सिनेमा करायचा आहे असं. त्यामुळे प्रेशर खूप होतं की काय करायचं. आणि मग असं करत असताना मी आता याच्याकडे येतो की प्रभुकुंजला 19 मार्चला गेलो, भीत भीत दरवाज्याच्या पुढे गेलो, पहिल्यांदा नमस्कार केला की मंगेश आला की आता मला वाचव. भीती वाटत होती खरं म्हणजे. मागे उडा मंगेश, पुढे उभा मंगेश, तिथे दारात जाताच आलं. पुढे बसलो आणि हे सगळी मंडळी बसलेली होती. आता हे जे होतं ना भाषेचं, मी कादंबरी वाचली, भाषा मराठी जी प्रचलित भाषा जी लोकांना सगळ्यांना आवडते ती, आणि ग्रामीण आणि जी काही यांची होती ठाकरांची भाषा, त्या भाषेची सळमिसळ करून काय करता येईल ते केलं. शब्दकळा जी नवीन करायची ती आपोआप आली. हो, शब्द असे भिरंगत आले पाहिजे, लय तुमच्या मनात जन्मजात अशी भिडवली पाहिजे की अनेक वाचून ऐकून संगीत वाचून साहित्य वाचून कविता वाचून हे माझ्या मनात आलेलं होतं. आणि मग मला स्वातंत्र्य दिलं. बाळासाहेबांनी सांगितलं की मला प्रेशर की आता काय करायचं. दीदी बसलेल्या, जब्बार बसलेले, गोनीदादा बसलेले, सगळे हे बसलेले, असं सगळं ते चित्र, तिकडून आशाताई येत आहे तिकडून, असं सगळं कादंबरी वाचलेली. जागा नक्की केल्या पण जब्बारला विचार कुठल्या जागा, हे इथे बाळासाहेब बसलेले तू माझ्याजवळ, मग काय करायचं आहे. काय नाही, तुम्हाला वाटेल तसं करा, बांधणी करा, काय करा, नवं जुनं काय करायचं, लय तुमची घ्या. फक्त एकाच गाण्याच्या संबंधात बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं, मी लगेच सांगतो. आता ही जी चिंधी आहे ना ही बोल्ड आहे, आणि त्या बोळ्या नवऱ्याच्या बरोबर काही ती राहू शकत नाही. काडीमोड आम्ही रातटाकल्याविषयी बोल, रातटा सुरुवात तिथे. म्हणजे काय करायचं मग मग हे शब्द जे होते, तर मी म्हटलं कमीत कमी शब्द वापरून ते, कारण मी प्रभात सिनेमा पाहिला होता तुकाराम असा, तिथून सगळी परंपरा होती. पण कमीत कमी शब्दात नीत मांडणी करून लईच्या सगळं तुकारामाचीच कविता असावी असं शांताराम आठवणीने लिहिलं, आधी विजय कले. तर याप्रमाणे काय करतं, तर ते मी फक्त काडीमोड झालेलं ही बोल्ड आहे असं तसं आहे. मला कुठलीही गोष्ट सांगितली नाही, फक्त एवढ्यात काय करायचं ते तुम्ही बघा, आपण नंतर बघू. आणि म्हणून आता जो किस्सा सांगितला तो, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली असं. मग बाळासाहेब मला म्हणले की तुम्ही जरा जसं म्हणता तसं म्हणून दाखवा ना असं. आता हे संगीतकाराच्या प्रभुकुंजमध्ये मी म्हणतो तसं म्हणून दाखवा ना, मी माझ्या गावरान पद्धतीने म्हणून दाखवलं पहिल्यांदा. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली, मी लात. आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट प्रभुकुंजवर झाला. जब्बार म्हणलं बघा कधीतरी वाजता टाळ्या प्रभुकुंजवर तुम्हाला वाजल्या आहेत. तर त्याच्यामुळे पुन्हा गुढीपाडवा होता ना,
गुढीपाडवा होता 19 एक गुढीपाडवा माझा इतका सुंदर झाला आणि एका खेड्यातल्या कुठेही काही न लिहिलेल्या माणसाला आलं तर या पद्धतीने गेलो, शाबासकी मिळाली आणि नंतर हुरूप आला. जरा मग जरा सावरून बसलो तिथे आणि मग एक एक करत 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 हे नभव उतरू आलं, चिंब थरथरवलं, या सगळ्या गाड्यांच्या संबंध फक्त बाळासाहेबांनी एका गाड्याचं मला सांगितलं. मग याला ती राता टाकली काता टाकलीला कसं करायचं, जब्बर म्हणले की ही झीळ अशी जोडा. मग ते म्हणलं बाबा तयारच आहे ना, मामला तयार आहे, फार तर मी लिहून देऊ शकतो, चार झील लिहून शकतो. हिरव्या पानात हिरव्या पानात ही जी कवितेची ओळ होती ती त्याला टाकली. अत्यंत निसर्ग माणूस त्याच्यातल्या संवेदना, हिरव्या पानात सावळ चालते कानात गुजगोष्ट सांगते असं आहे. दोन पिकं दोन झाडं असं ते सगळं मानवी याच्यात मी अनेक कवितांमध्ये रानातल्या कवितात लिहिलं, सोपं होतं ना. आणि ती जी चिंदी आणि नागे आहे याची सावळ चालते कानामध्ये ते आता पाहिलं चित्रामध्ये आम्ही. तुम्ही जरा त्या जगात जाऊ नका, फार वाईट आहे ते जग. तर या सगळ्या गोष्टी पाहता इकडे स्मिता बसलेली इकडे नाग्या बसलेला आणि मग ती जोडली. फक्त बाळासाहेब म्हणले की एका तुम्ही सगळी गाणी 15-16 पाहिजे ते करू, आपण बोलत राहू. एक गाणं तुम्हाला सांगतो, एक वजन द्या. आता बघा इथे 5 आणि 6 अक्षरं, फक्त 5 अक्षरं 6 अक्षरं. मी राता टाकली, मी काता टाकली, बघा बरं. त्याने सांगितलं मला, तम वाढत आहे राता सरत आहे, कुणी करीत आहे मधुर अभिसार. असंच ना बाळासाहेब, असं सांगितलं. आता बघा संगीतकाराने जे माझ्या छातीवर हादरा दिला, तम वाढत आहे रात वाढत आहे कुणी करीत आहे मधीस. अक्षरं किती? 28 अक्षरांचं ध्रुपद. इथे 5 अक्षरं 6 अक्षरं, तिथे 28 अक्षरं. ती म्हणले ही ओळ, म्हणलं ही माझी ओळ पाठ आहे, ही कविताही पाठ आहे. म्हणजे कुणाची? म्हणलं नागदेशपांडे माझ्या आवडत्या कवीची कविता आहे. तर म्हणलं मी काय, मला सवयीनं संगीतातलं काहीच कळत नाही, अजूनही ज्ञान नाही, काय नाही, सवयीनं जे ऐकत ऐकत आलो, रानातल्या कवितांनी जो आधार दिला तिथून पुढे गेलो. आणि मग तिथे हे नभ उतरू आलं, चिंब थरथरवलं, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. 28 अक्षरांचं ध्रुपद केलं आणि नंतर ही सगळी मंडळी ती आणि बाळासाहेब यांनी त्याचं इतकं सुंदर चित केलं, तिकडून हात जोवर झाला आहे. नंतर मग ते आशाताईंचं त्याला स्वर लाभला आणि त्याला जो काही मुलामा मिळाला, माझ्यासारख्या दुष्काळी पट्ट्यात आलेल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये रानातल्या कविता आणि यांनी जसं जे काही निर्माण केलं आणि त्याच्यानंतर या वेगळ्या जगामध्ये, या गाण्यांच्या जगतामध्ये आणि प्रभुकुंज सोडा पण त्याच्यानंतर जे जे काही सगळं नशिबी आलं, आजोची गाणी किंवा सगळं, याच्याने आयुष्य सुंदर केलं, माझं दुःख हरवून गेलं आणि मला जे काही नवं जग जे दाखवायचं आहे आणि जे दुःख विसरून जाण्याचं आहे आणि लिहिण्याचं बळ दिलं, ते रानातल्या कविताला आज बरोबर 50 वर्ष झाली. 67 ला रानातल्या कविता, 77 ला एक कविता, एका वेगळ्या मोठ्या दुनियेत आणि अत्या चंदेरी दुनियेत मला घेऊन गेलं. हे तर माझं होतं, परंतु या गाण्यांना जे संगीत आहे वेगवेगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने साज शिंगाऱ्याचा केलेला आहे आणि ज्या बाळासाहेबांचं संगीत, दिदींचं, त्यांचं सगळ्यात जे त्यांचं चित्रपटाचं जे जे काही मला माहिती नाही, पण हिंदीमध्ये केलं, मराठीमध्ये केलं, पण मराठी चित्रपटातले जर हिंदी चित्रपटातले त्यांचे सगळं पाहिलं तर माझ्या मते त्यांचं मराठी चित्रपट हिंदी चित्रपटामधलं जर 10 चित्रपट काढले तर जैत्र जैचा माईलस्टोन आहे. आणि माझे कुरूप आणि भरताड शब्द जे आहे ते गावरान ते त्यांनी सुंदर करून टाकले आणि त्याला सरताज चढवला, म्हणून याचं सगळं श्रेय जैत रे जैत या सिनेमाला आणि त्याच्यात कलावंतांना ज्या मंडळीने केलं त्याला आहे. धन्यवाद. जैत रे जैतच्या विषयी आपण अजून बोलणारच आहोत, परंतु नभव उतरू नये, जांभूळ पिकल्या झाडाखाली हे गीत सादर होईल आणि त्यानंतर 15 मिनिटाचं मध्यंतर होईल.